नमस्कार मी भरत लहासे आज दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी नागदुली तालुका एरंडोल येथे प्रगतिशील शेतकरी आनंदा बाजीराव महाजन यांच्या पपईच्या प्लॉटला व्हिजिट करायला आलेलो आहे तर त्यांनी इनफ्लक्सवर विश्वास ठेवून आपले उत्पादनं वापरले तर आपण त्यांनाच विचारू की काय काय त्यांना फरक जाणवतो आहे नमस्कार महाजन साहेब नमस्कार आपणचे ही जी पपई आहे तर किती महिन्यापूर्वीची लागवड आहे ही एप्रिलची एप्रिल महिन्याची लागवड आहे आणि कुठलं रोप आहे आपलं हे तैवान सातशे शहाऐंशी तैवान सातशे शहाऐंशी तर ही जी पपई आहे तर आता हिला काय काय आपण कुठले कुठले प्रोडक्ट वापरलेले आहेत पहिले सुपर क्रॉप वापरलं आहे हां खालून जमिनी साईड लाईफ आहे बर आणि लाईफ वापरलं आहे आणि ऑलराऊंडर बर तर सुपर क्रॉप पायग्री लाईप ऑलराउंडर वापरल्यामुळे खालून सॉईल लाईफ सोडल्यामुळे तर आपण बघू शकतो की काय पपई कशी आहे आपली तर पानं जे आहेत एकदम अतिशय काळे शार आहेत हिरवेगार आहेत आणि एकदम निरोगी पूर्ण पपई जी आहे ती पूर्ण निरोगी आहे खूप सारे फुलंही लागलेले आहेत फळंही लागत आहेत तर बघू शकतो आपण रिझल्ट साहेब याच्या आधी आपण कुठल्या कुठल्या पिकांवर प्रॉडक्ट वापरले आहेत कपाशी कांदे आणि पप बर किती वर्षापासून साधारण आपण प्रॉडक्ट वापरत आहेत तीन वर्षापासून तीन वर्षापासून आपण वापरत आहेत तर कपाशीचे रिझल्ट कसे आहेत चांगले चांगले, चांगले रिझल्ट आहेत इतर लोकांपेक्षा खूप चांगले रिझल्ट तुम्हाला मिळाले कांद्याच्या कांद्यासाठी पण खूप चांगले रिझल्ट तुम्हाला हिरवीगार पात राहिले साईज वाढली आणि चांगला रिझल्ट मिळाला आणि अजून कुठल्या प्रॉडक्टला वापरले बस आपले तेवढेच उत्पन्न लावले आपलं बरं आणखी मग तुम्हाला काही लोकांना विचारलं असेल ना की तुम्ही काय काय वापरता तर त्यांनाही तुम्ही सजेस्ट केला असेल ना मग मग पपईवर आता एक एक जणाला दिलेलं आहे बरं अच्छा तर हे सगळे रिझल्ट बघून इनफ्लक्ष उत्पादनांवर तुम्ही समाधान या समाधान आहे शंभर टक्के समाधान आहेत थँक्यू